घरात जर रोज भांडण आणि कटकटी होत असतील तर नक्कीच हा उपाय करून पहा. तुमच्या घरात जर कटकटी होत असतील तर तुम्ही रोज सकाळी आणि संध्याकाळी श्री स्वामी समर्थ या नावाचा 11 माळी जप करा. सकाळी 11 माळी आणि संध्याकाळी 11 माळी हा जप तुमच्या घरातील एका सदस्याने तर केलाच पाहिजे. त्यासोबतच घरात रोज गोमूत्र शिंपडावे. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करून घराची साफसफाई करून घरात सर्व रूममध्ये गोमूत्र अवश्य शिंपडावे. याने नकारात्मकता वाईट शक्ती लगेच निघून जाते. त्यासोबतच देवघरामध्ये सकाळी पूजा करताना 1 ग्लास पाणी ठेवावे आणि देवपूजा झाल्यानंतर ते पाणी आपल्या घरातल्या सगळ्या लोकांना थोडे थोडे प्यायला द्यावे किंवा जेही आपले पिण्याचे पाणी असेल त्यात एकत्रित करावे, जेणेकरून ते पाणी घरचे सर्वजण पितील. त्या पाण्यात दैवीय शक्ती उतरते, सकारात्मकता उतरते आणि त्यामुळे सर्वांचे मन प्रसन्न राहते, समाधानी राहते आणि मग घरात कटकटी होण्यासाठी कोणतेही कारण आपल्या घरात उरत नाही. घरात सकारात्मकता वावरेल, सुख समृद्धी येईल. कापुराचा धूर संध्याकाळी प्रसन्नता समाधान समृद्धी आणते. तर तुम्ही घराचे सगळे दरवाजे खिडक्या 5 मिनिटांसाठी बंद करून हा कापूर जाळावा आणि कापूर विझल्यानंतर लगेच खिडक्या दरवाजे उघडावे. जर कटकटी होत असतील तर हा उपाय नक्की करा, याने नक्की लाभ होईल. घरात अनावश्यक वाद चालू असल्यास किंवा कुटुंबातील सदस्यामध्ये एकमेकांबद्दल आपुलकीचा अभाव असेल तर ते देखील वास्तुदोषामुळे होते. म्हणून रात्री झोपायच्या आधी पितळेच्या भांड्यात तुपात भिजवलेला कपूर जाळा. असे म्हणतात की यामुळे वादाच्या या समस्येपासून आराम मिळतो. वास्तुशास्त्रानुसार जर पतीपत्नीमध्ये विवाद असेल तर हे वास्तुदोषाचे लक्षण आहे. यातून मुक्ती मिळवण्यासाठी बेडरूमच्या रंगाची काळजी घेतली पाहिजे. बेडरूमचा रंग कधीही गडद असू नये, हलका रंग असला पाहिजे. असे म्हटले जाते की हलके रंग परस्पर प्रेम आणि सामंजस्यात वाढ करते. घरातील प्रत्येक लहान सहान गोष्टीत सदस्यामध्ये भांडणे होत असतील तर यासाठी प्रथम घरातील बेडरूमची दिशा तपासा. चुकीच्या दिशेला बेडरूम असणे अनावश्यक वादाला कारणीभूत असते. वैवाहिक जोडप्याचे बेडरूम नेहमीच नैऋत्य दिशेने असावे. घराच्या ईशान्य दिशेला उडणारे पक्षी, नदी, सूर्योदय अशा स्वरूपाची एखादी फोटो फ्रेम लावा. घराची स्वच्छता दररोज करा. यातून सकारात्मक वातावरण वाढेल आणि समस्या दूर होण्यास मदत होईल. ईशान्य दिशेला शौचालय कधीही बनू नये. वास्तुशास्त्रानुसार घरात आर्थिक विषयावरून वाद असल्यास खर्चासाठी किंवा व्यवहारासाठी तुम्हाला तिजोरीची दिशा बदलणे आवश्यक आहे. तिजोरी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला असली पाहिजे. चुकीच्या दिशेने असलेली तिजोरी संपत्तीशी संबंधित वादाला आमंत्रण देते. मोरपंखाला आपल्या देव्हाऱ्यात ठेवून त्याची रोज पूजा केल्याने आपल्या घराची प्रगती होत जाते. घरातल्या एखाद्या भिंतीला तडा गेली असेल तर ती भेग वेळेत बुजून टाकावी, कारण ती भेग दीर्घकाळ ठेवणे अशुभ मानले जाते. आपल्या घरात किंवा खिडकीत तुळशीचे रोप असतेच, परंतु ती दिशा पूर्व उत्तर असेल अशा बेताने तुळस ठेवावी. तुळस मुळात पवित्र असतेच, परंतु या दिशाबद्दलचा सकारात्मक प्रभाव तुम्हाला निश्चित दिसून येईल. ज्योतिषशास्त्रानुसार गव्हाचे पीठ शनिवारी किंवा सोमवारी घरात आणावे, यामुळे तुमचे त्रास दूर होतात.